बेरजेची उदाहरणे भाग 2। तर मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण बेरजेची काही उदाहरणे पाहिली, ज्यात आपण संख्यांमध्ये अजून संख्या मिळवून पाहिल्या। या व्हिडिओत आपण अजून काही उदाहरणे पाहूयात आणि समजून घेऊयात की छोटू कडून बेरीज समजावून घेताना कुठे कुठे चुका होऊ शकतात। पिंकी आणि छोटू लहान सापशिडी खेळत आहेत, कारण ह्यात 1 ते 9 पर्यंतच्याच संख्या आहेत। यात आळीपाळीने 2 फासे फेकले जातात आणि दोन्ही फाशांच्या संख्येची बेरजेने आपली गोटी योग्य संख्येवर घेऊन जायची असते। जो सर्वात प्रथम 9 वर पोहोचेल तो जिंकतो। चला पाहूयात छोटू आणि पिंकी ह्या खेळाचा आनंद कसा घेत आहेत ते। मी आधी फेकू दोन्ही फासे? हो फेक ना, मग दोन्ही फाशांवर आलेल्या संख्यांची नीट बेरीज कर आणि आपली गोटी योग्य स्वतःच पुढे ने। ठीक आहे, छोटू दोन्ही फासे फेकतो। हे पहा, एका फाशावर लिहिले आहे 2 आणि दुसऱ्यावर 3। 2 आणि 3 ची बेरीज केल्यावर किती येतात छोटू? 2 आणि 3 ची बेरीज केल्यावर येतात 4। हे चुकीचे आहे छोटू, नीट विचार करून सांग तू मोजणी कशी केलीस। 1 आणि 2 ही झाली पहिल्या फाशाची संख्या आणि आता 2 पासून 3 पावले असून चाललो तर 2 आणि 3 आणि 4। आपणास छोटूची बेरीज करण्याची पद्धत योग्य वाटली? चला हे नीट समजून घेऊयात। एका फाशावर 2 आले आहेत ना छोटू, तर आपल्या गोटीला 2 पर्यंत पोहोचव आणि त्यानंतर आपली गोटी दुसऱ्या फाशाच्या संख्येवढी पावले पुढे ने। इथे दुसऱ्या फाशामुळे आपल्याला मिळालेली संख्या 3 आहे, म्हणून 2 पासून आपण 3 पावले असे पुढे जाऊयात। हे झाले पहिले पाऊल, हे झाले दुसरे पाऊल आणि हे झाले तिसरे पाऊल। अरे हो, 2 मध्ये 3 अजून मिळवल्यावर झाले पूर्ण 5। अगदी बरोबर, आण आता माझी पाळी। पिंकी मग दोन्ही फासे फेकते। पहिल्या फाशावर 5 येतात आणि दुसऱ्या फाशावर 4 येतात। हे आले आहेत 5 आणि 4, तर आधी मी आपली गोटी 5 पावले पुढे नेते। 1, 2, 3, 4 आणि 5। आता माझी गोटी 5 वर आली आहे आणि आता मी तिला अजून 4 पावले पुढे नेते। 1, 2, 3 आणि 4। आता माझी गोटी 9 वर आली आहे, म्हणजे 5 आणि 4 मिळवल्यावर झाले पूर्ण 9। हो ना पिंकी? हो छोटू, तू एकदम बरोबर बोलतो आहेस। हुर्रे, मी जिंकले। चल पुन्हा एकदा सुरू करूयात। यावेळेस नीटपणे दोन्ही फाशांच्या संख्यांची बेरीज करून आपली गोटी पुढे नेऊयात। तर मुलांनो, मजा आली ना सापशिडीचा खेळ पाहताना? आपण सुद्धा आता छोटू आणि पिंकीच्या प्रमाणे 2 संख्यांना नीटपणे मिळवू शकाल ना? या विषयात इतके पुरे। या व्हिडिओत आपल्याला समजले की 2 संख्यांची बेरीज करण्यासाठी पहिल्या संख्येच्या नंतरच्या संख्येपासूनच पुढे वाढवणे सुरू केले पाहिजे। मला आशा आहे की आपणास हा विषय योग्यरित्या समजला असेल। बाय मित्रांनो।